भोकर पोलिसांनी राज्य सीमेवरील किनी येथील जुगार अड्डा केला उद्ध्वस्त या धाडसी कारवाईत सतरा जुगारी रोख एक लाख रुपये व एकूण पंधरा लाख ब्याऐंशी हजाराचा मुद्देमाल केला जप्त भोकर तेलंगणा महाराष्ट्र राज्य सीमेलगतच्या मऊ किणी तालुका भोकर गाव शिवारातील एका बंदर राईस मिलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी भोकर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला व तो जुगार अड्डा उद्ध्वस्त केला आहे या धाडसी कारवाईत सतरा जुगारांसह एकूण पंधरा लाख ब्याऐंशी हजार सातशे सत्तर रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर या कारवाईने जुगारांचे धाबे दण आणले आहेत तेलंगणा महाराष्ट्र राज्य सीमेलगत असलेल्या मौकिनी तालुका भोकर शिवारात बंद असलेल्या लक्ष्मी राईस मिलमध्ये काही दिवसांपासून एक आंतरराज्य जुगार अड्डा सुरू झाला असल्याची गोपनीय माहिती भोकर पोलिसांना मिळाल्यावरून भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद बाचेवाड पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सरोदे चंद्रकांत अर्किलवाड सय्यद मोईन विकास राठोड प्रकाश वावळे व वा महिला पोलीस नायक सीमा वच्छेवार यांसह आदी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान उपरोक्त उल्लेखित बंद राईस मिलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सापळा रचून छापा टाकला यावेळी तेलंगणा राज्य व महाराष्ट्रातील काही उच्चभ्रू लोकांना बंद राईस मिलचे मालक पत्त्यांचा जुगार खेळताना मिळून आले पोलीस निरीक्षक विकास पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या जुगारांना ताब्यात घेऊन तो जुगार अड्डा उद्ध्वस्त केला तसेच त्या जुगारांकडून रोख एक लाख रुपये सोळा मोबाईल सात दुचाकी एक चारचाकी वाहन व वा चार व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण पंधरा लाख ब्याऐंशी हजार सातशे सत्तर रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला सरकार पक्षातर्फे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुगार अड्डा चालविणाऱ्या त्या बंद राईस मिलच्या मालकासह उपरोक्त उपरोक्त उल्लेखित एकूण सतरा जुगारांविरुद्ध मुंबई पोलीस जुगार कायद्याप्रमाणे भोकर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तर पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास भोकर पोलीस अधिकारी करणार आहेत छापा टाकतेवेळी काही जुगारांना पसार होण्यात यश आले असले तरी तेलंगणा महाराष्ट्र राज्य सीमेलगत असलेल्या गाव शिवारातील हा जुगार अड्डा भोकर पोलिसांनी या धाडसी कारवाईत उद्ध्वस्त केल्याने दोन राज्यातील जुगारत एकच खळबळ उडाली आहे एव्ही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड